हेलो फ्रेंड्स, मी प्रज्ञा, प्रज्ञाच क्रेझी कट्टामध्ये तुमचं स्वागत करते. तर फ्रेंड्स, हा थिकनेस बघा. हा थिकनेस कसा आला, कोणत्याही वाटण्याशिवाय कसा आला, हे आज आपण ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत. तर ह्या रेसिपीचं नाव आहे माशाचं तिखलं. हा मासा बघा, ही माशाची तुकडी बघा आणि त्यावर पडणारी ही हिरवी गार कोथिंबीर. टेम्पटिंग दिसते की नाही रेसिपी? तर नक्की ट्राय करा, खूप छान आणि टेस्टी असते. तर चला सुरू करूया कृती. ज्या पातेल्यामध्ये आपल्याला मासे शिजवायचे आहेत त्या पातेल्यातच आपण माशाचे तुकडे काढून घेऊया. इथे मी टोळकी नावाचा जो मासा असतो त्याचे तुकडे घेतलेले आहेत. ओके, ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता त्यामध्ये चवीनुसार लाल तिखट, हळद अर्धा चमचा आणि पाऊण चमचा गरम मसाला घेतलाय. मसाले आपल्या चवीनुसार कमी जास्त होऊ शकतात. इथे एक चमचा लसूण, आला आणि कोथिंबीरची जाडसर पेस्ट घेतली आहे. 3 ते 4 कोकम इथे घेतले आहेत. कोकम नसतील तर चिंच घेऊ शकतो. सर्व मसाले व्यवस्थित माशांना लावून घ्यायचे आहेत. आता इथे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि यामध्येच आपल्याला 3 टीस्पून तेल घेतलेलं आहे, ते टाकून घ्यायचं आहे. इथे 2 ते 3 हिरव्या मिरच्या जाड तोडून घेतलेल्या आहेत, फक्त चवीला घ्यायच्या, तिखटपणासाठी घ्यायच्या नाहीये. ओके, तर अशा पद्धतीने आपले सगळे मसाले टाकून झालेले आहेत आणि थोडस पाणी मसाले सर्व माशांना लागण्यासाठी घ्यायचे. तर बघा, सर्व मिश्रण छान एकत्र झालेलं आहे. ओके, तर अशा पद्धतीने सर्व मिश्रण एकत्र करून झाल्यानंतर आपण गॅसवर पातेल्या ठेवूया. आता ह्या पातेल्यावर झाकण ठेवायचं आहे आणि झाकणामध्येच आपल्याला अर्धी वाटी पाणी ओतून घ्यायचंय आणि मंद गॅसवर मासे छान शिजून द्यायचे. आता आपण वाटण वापरणार नाही, तर त्यासाठी आपण एक स्लरी तयार करून घ्यायची आहे. इथे मी तांदूळ पिठी घेतली आहे आणि थोडस पाणी. तर त्याची आपल्याला व्यवस्थित स्लरी तयार करायची आहे. कुठल्याही प्रकारची गुठळी त्यामध्ये ठेवायची नाहीये. तर अशा पद्धतीने ही पातळ छान अशी स्लरी तयार व्हायला पाहिजे. इकडे गॅसवर पाणी गरम झालेलं आहे ताटातलं, तर ते आता आपण बाजूला करू. तर हे बघा, किती छान दिसतंय आणि ही अशी मासे शिजायची प्रक्रिया सुरू झाली आहे. पण हे अर्धे शिजलेले आहेत म्हणून आपण यामध्ये कुठल्याही प्रकारचा चमचा टाकायचा नाहीये. फक्त पकडच्या साह्याने आपल्याला ढवळा हलवायचे. तर ताटावर जे पाणी होत ते आपण पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आता आपण तांदूळ पिठीची स्लरी ही त्यामध्ये मिक्स करूया. आपल्याला घट्टपणा हवा आहे, दाटसरपणा हवा आहे, त्यासाठी आपण ही स्लरी वापरलेली आहे आणि त्यामध्ये थोडस पाणी ऍड करू. पुन्हा आपण अगदी व्यवस्थित पातेल्या हलवून घेऊया. तर हे बघा, अजून हा दाटपणा आलेला नाहीये. त्यासाठी 5 मिनिटं झाकण ठेवायचं आणि त्यामध्ये थोडस पाणी टाकून घ्यायचंय. पाणी गरम झालं. आता तुम्हाला शिजतानाच दाटपणा दिसतोय त्याच्यामध्ये. तर अशा पद्धतीने माशाचं तिखलं तयार आहे. नक्की ट्राय करा.